हरिओम श्री राम अंबज्ञ। माझं नाव सरोज रामचंद्र खवळे। मला हे अनुभव आईच्या पूजेचा सांगायचा आहे का। बापूने आईची 10 दिवस पूजा घालायचं सांगितलं, बांद्र्यातनं ब्याज दिला शेवेचा, म्हणजे तुम्ही 10 दिवस सेवा करणार का आईच्या पूजेच्या वेळेला? तर म्हटलं हा करीन। तर ब्याज दिला आणि माझा नाव पत्ता लिहून घेतला, मला धुपाची सेवा दिली धुपाची न पूजेला। मग मी मुलीला बसायला सांगितलं, मी 10 दिवस रेग्युलर पूजा सेवा केली। 10 दिवस रेग्युलर सेवा केल्यानंतर 10 दिवस मी काही बाजारात गेली नाही, धंद्याला सेवेला जायची। सकाळी उठायची, 7 वाजता निघायची, 9 वाजे तिकडे हजर व्हायची। 10 दिवस सेवा केल्यानंतर आईने मला एक 1/2 डझन कंगन दिली बक्षीस म्हणून। तर राजेश्री घेऊन आली, बोलते 10 दिवस रेग्युलर सेवा केल्याबद्दल आईने तुला कंगन दिले, तर सगळे हे तूच ठेवणार का एकटी? म्हटलं मग काय करू? तर बोलते शीतलला द्या दोन, भोईरला द्या। मग मी शीतलला 4 दिलं, भोईरला 4 दिलं, 4 मी ठेवलं। आणि दुसऱ्या दिवसापासून मी धंद्याला जाऊ लागली। धंद्याला जाऊ लागल्यानंतर पहिल्या दिवसा मी माल नेलेला तो सगळा संपला, दुसऱ्या दिवशी जास्त नेला तो पण संपला, तिसऱ्या दिवशी अजून जास्त नेला तो पण संपला। असं करून करून जास्त जास्त माल नेऊ लागली, गिराका मला जास्त भेटायला लागली। सकाळी मी 7 वाजता बंदरावर जायची, ती 6 वाजेचा जाऊ लागली जास्त माल घ्यायचं म्हणून। न पाकिटात पैसे जास्त यायला लागले। मुलगी काय बोलते? बोलते तू कोणाला उधारी माल दिला होता का त्याचे पैसे येतात? म्हटलं नाही। कोणाला उसने पैसे दिले होते का? म्हटलं नाही। मग तुझ्या पाकिटात एवढे पैसे कसे? तर मी मुलीला सांगितलं, म्हटलं बापूने सांगितलेलं का पूजा घाला तुम्ही 2 हाताने देणार पण आई तुम्हाला 10 हाताने देणार। तर खरोखर तो मला असा अनुभव आला ना की मी 4-5 वर्षात जे कमवलं ना पैसे, ते अगोदर 35-40 वर्षात कमवलं नव्हतं, एवढा मी 4-5 वर्षात पैसा कमवला। तर खरोखर बापूंनी दिलेली 108% ग्वाही त्याचा अनुभव मला आला आणि आईचे 10 हाताने देणगी याचा मला फार अनुभव आला। आणि आता मी जरा थकले म्हणून जात नाही बाजारात, आणि तो पैसा मुलीने साठवून तेच माझ्या आता कामाला आलेत। आणि कसे बापूंनी माझी शेवटच्या घटकेला सोय करून ठेवली। हरिओम श्रीराम अंबज्ञ।